आपल्याला घातांकाचे नेम माहीत असणं आवश्यक आहे पहिला नेम काय आहे एचा घातांक यम गुणले एचा घातांक यन ह्याच दोन्ही संख्या कसल्या संख्या आहेत घातांकित संख्या आहेत या घातांकित संख्येचा पाया समान आहे ए आणि ए पाया समान आहे आणि त्याचा काय आहे गुणाकार आहे म्हणून एचा यम आधिक यन एचा यम अधिक यन पायासमान आणि त्याचा गुणाकार असेल तर घातांकित ज्या संख्या आहेत त्यांची काय होते बेरीज होते आपण एक उदाहरण पाहतोय पाचचा घातांक दोन गुणले पाचचा घातांक तीन तर या ठिकाणी काय पायासमान आहे आणि त्याचा काय आहे गुणाकार आहे तर काय होते या घातांकित संख्येचे काय होते या घातांकाचे काय होते बेरीज होते म्हणजे पाचचा घातांक दोन अधिक तीन बरोबर पाचच्या घातांक किती येतो पाच समजलं आता आपण पाहणार आहोत काय की एचा घातांक यम भागिले एचा घातांक किती आहे यन आहे एचा घातांक यम भागिले एचा घातांक यन याही ठिकाणी या दोन घातांकित संख्या आहेत या घातांकित संख्येचा काय आहे पाया समान आहे आणि त्यांचा भागाकार असेल तर घातांकांची काय होते हे जे घातांक आहे त्यांची काय होते वाजाबाकी होते परंतु वाजाबाकी होत असताना काय यम यन पेक्षा मोठा आहे म्हणून यममधून यन ही वजा होतो घातांक तसं हिथं खाली काय दिलेलं आहे यन यम पेक्षा मोठा आहे म्हणून मधून आपण काय करतोय यम वजा करतोय हे जर उदाहरण आपण पाहिलं तर काय पाचसा घातांक तीन वजा पाचसा घातांक दोन या ठिकाणी पाया भागिले पाचसा घातांक तीन भागीले पाचचा घातांक दोन पाया समान आहे आणि इथं काय होते आणि त्यांचा भागाकार आहे तर या घातांकाची काय होते वाजाबाकी मग इथं वाजाबाकी होत असताना ही जी पहिला घातांक आहे त्याची किंमत ही दुसऱ्या घातांकापेक्षा मोठा आहे म्हणून पाचचा तीन वाजा दोन म्हणून पाचचा कितवा येतो एक घातांक लक्षात आलं आता ह्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय दिलं आहे ते आपण पाहणार आहोत की काय पाचसा घातांक चार भागिले पाचचा घातांक सहा अशा पद्धतीचं सोडवत असताना पाया समान आणि त्यांचा भागाकार असेल तर पाचचा या संख्येतून ही संख्या वाजा करा सहा वाजा चार म्हणून पाचचा घातांक दोन समजलं म्हणा नो अशा पद्धतीनं आपल्याला ही गणितं सोडवता येतील मग आपल्याला हे सोडवत असताना हे नियम माहीत असणं आवश्यक आहे आता दुसरा तिसरा नेम काय आहे घातांकाचा एचा घातांक यम आणि त्याचा घातांक किती आहे यन म्हणजे घातांकाचा घातांक दिलेला असेल घातांकाचा घातांक दिलेला असेल तर घातांकाचा काय होतो गुणाकार होतो यम गुणोले यन म्हणून एचा यम यन मी आता हेच उदाहरण असं दिलं पाचचा घातांक दोन आणि त्याचा घातांक किती तीन घातांकाचा घातांक नाही आहे म्हणून पाचचा दुसरा गुणवले तीन म्हणजे बेतृ सहा म्हणजे पाचचा घातांक किती येतो सहा हे नेम आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे याही ठिकाणी आपण दुसरा नेम पाहतोय एक चौथा नेम ए गुणुले बी आणि त्याचा घातांक किती आहे यम म्हणजेच काय पहिलं पद आणि दुसरं पद यांचा ए गुणुले बी म्हणून एचा घातांक यम आणि बीचा घातांक यम आणि हे गुणवलेला गुणुले याचं उदाहरण सोडवत असताना पाच गुणुले चार आणि त्याचा घातांक जर दोन असेल तर पाचचा घातांक दोन गुणुले चारचा घातांक दोन अशा पद्धतीने आपल्याला घातांकाचे नेम माहीत असणं आवश्यक आहे एक पुढचा नेम आपण घातांकाचा पाहतोय की हे नेम आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तरच आपल्याला घातांकावरची उदाहरणे सोडवता येतील आपण एक पाचवा नेम पाहतो आहे घातांकाचा कोणता आहे एचा ए छदस्थानी बी आणि त्याचा घातांक किती आहे यम आहे म्हणून एचा घातांक यम आणि बीचा घातांक यम मग मी असं दिलं दोन छदस्थानी पाच आणि त्याचा घातांक जर चा तीन असेल तर दोनचा घातांक तीन आणि पाचचा घातांकसुद्धा तीन हे सगळे नेम मुलांनो तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आता घातांकाचा सर्वात महत्त्वाचा नेम काय बऱ्याच वेळा परीक्षेला हा नेम विचारला जातो तो कोणता एचा घातांक शून्य असेल तर त्याची किंमत किती येते एक म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल मी काय म्हणतो कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असेल तर त्याची किंमत किती असते एक असते मी लिहिलं चारचा घातांक शून्य म्हटल्यावर त्याची किंमत किती येते एक मी लिहिलं दोन छदस्थानी पाच आणि याचा घातांक शून्य याची सुद्धा किंमत किती एक येते म्हणजे कोणत्याही संख्येचा घातांक जर शून्य असेल तर त्याची किंमत किती येते एक येते एक येते आणि मग पुन्हा इथे एक सातवा नियम काय दिलाय तो आपण पाहतोय की एचा घातांक एक असेल तर त्याची किंमत तीच संख्या असते म्हणजे किती ए मी लिहिलं पाचचा घातांक एक म्हणजे त्याची किंमत किती असणार आहे पाच मी सातचा घातांक एक घेतलं तर त्याची किंमत किती असणार आहे सात मी असं केलं दोन छदस्थानी तीन याचा घातांक केला तर त्याची किंमत असणार आहे दोन छदस्थानी तीनच म्हणून अशा पद्धतीचे नेम आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आणि एक सगळ्यात महत्वाचा नेम की घातांक जर ऋण असेल तर धन करण्याचा नेम काय करणे धन करणे घातांक धन करणे हा एक नियम आहे एचा घातांक किती दिलेला आहे वजा दोन तर तो धन करणे म्हणजे काय एक छदस्थानी एचा घातांक दोन एचा घातांक ऋणाचा धन करणे फक्त अंशस्थानी एक लिहा आणि तो संख्या छदस्थानी धन करा आता मी असं लिहिलं चा घातांक वाजा तीन तर याचा घातांक आपल्याला काय करायचा आहे या घातांक काय करायचा आहे धन करायचं आहे म्हणजे अंशस्थानी एक मांडा आणि छेदस्थानी पाचचा घातांक तीन अशा पद्धतीनं लिहा मी आणखी एक उदाहरण घेतलं की काय सातचा घातांक व चार तर आपण एक छदस्थानी सातचा घातांक चार हे ऋण गेलं हिथं धन आलं ह्याला म्हणायचं घातांक धन करण्याचा नेम हाही नेम आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आणखी एक पुढचा नेम आपण पाहतोय घातांकांचा की वर्गमूळामध्ये ए म्हणजे हे वर्गमूळ आहे त्याची किंमत किती असते एक छदस्थानी दोन लक्षात असू द्या अत्यंत आय एम पी असणारा हा नेम वर्गमूळ म्हणजे काय म्हणतो हे वर्गमूळ म्हणजे त्याचा घात हा एक छदस्थानी दोन असतो काय मी पहिल्या बऱ्याच वेळा सांगतोय की वर्गमूळ म्हणजे घात किती असतो एक छदस्थानी दोन असतो मग मला सांगितलं मी आता एक उदाहरण घेतलं वर्गमूळामध्ये तीन तर मी कशा पद्धतीने लिहू शकते हे तीनचा घातांक एक छदस्थानी दोन समजलं अत्यंत महत्वाचा असणारा नेम वर्गमुळामध्ये तीन असेल तर त्याचं घातांकात मांडत असताना तीनचा घातांक एक छदस्थानी दोन आणि दहावा नेम आपण पाहतोय वर्गमुळामध्ये यमचा घातांक एचा घातांक यम आणि त्याची यन अशा पद्धतीनं दिलेला असेल हे यन म्हणजेच काय छदस्थानी लिहा आणि हे यम अंशस्थानी लिहा अशा पद्धतीचा हे घातांकाचा नियम आहे हे असं का तर आपण पहिल्यांदाच पहिलंच पाहिलं होतं ना की काय की एक लक्षात ठेवा की काय हे जे गणित आपण बघितलं हे वर्गमुळामध्ये किती आहे ए म्हणजे एचा यम आणि गुणुले एक छदस्थानी यन ही किंमत मांडतोय आपण म्हणून काय येतं एचा ये यम छदस्थानी यन अशा पद्धतीची ही मांडणी होते हे लक्षात आली का मांडणी आपण आणखी पाहूया की काय मी असं लिहिलं हेच गणित सोडत असताना इथं तीन आणि इथं ह्याला म्हणायचं घनमूळ आणि इथं मी लिहिलं चार तर आपण पहिल्यांदा हे पाच छदचा घातांक चार आहे असं घेऊ गुणले हे घनमूल म्हणजे काय एक छदस्थानी तीन म्हणून पाचचा किती येतो चार छदस्थानी तीन हे अत्यंत महत्त्वाचे नियम आहेत हे नेम तुम्हाला येणं आवश्यक आहे याचा सराव करा म्हणजे तुम्हाला गणित खूप चांगल्या पद्धतीनं सुटतं आणि समजतं आणखी आपण हे दहा नेम पाहिले हे नेम जर तुम्हाला आले तर गणित निश्चितपणे घातांकाचे चार मार्क तुम्हाला मिळतात याच्या व्यतिरिक्त गणित येऊ शकत नाही मी असं लिहिलं अत्यंत महत्त्वाचा सर्वांना चकवणारा नेम मी पाचचा घातांक चार गुणुले पाचचा घातांक तीन मी असं लिहिलं तर याचं काय पाया पायासमान आणि गुणाकार आहे म्हणून मी असं लिहिलं पाचचा घातांक चार अधिक तीन मी पुढं असायले होते पाचचा घातांक चार अधिक पाचचा घातांक तीन तर पाचचा चार अधिक तीन हे जे होतं हे असं होत नाही हे असं होतं का नाही कारण का या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे या ठिकाणी कुठलं आहे गुणाकाराचे चिन्ह आहे म्हणून असे फशवी उदाहरणं आपल्याला विचारले जातात पाचचा घातांक चार अधिक पाचचा घातांक तीन तर पाचचा चार अधिक तीन असं कधीही होत नाही म्हणून घातांकाचे नेम तुम्ही पहा वाचन करा याचा सराव करा निश्चितपणे तुम्हाला घातांक प्रकरण सोपं जाईल पुढील व्हिडिओ पाहायचे असतील तर माझा मैत्री मॅथ्स जो चॅनल आहे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व ट्रिक्स पहा पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की मैत्री मॅथ्सला सबस्क्राइब करा लाईक्स करा आणि मैत्री परिवारामध्ये सामील व्हा धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा